विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत चॅप्टर क्रमांक 5। तर याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे की कामाचे एकक, जे बांधकाम किंवा कामामध्ये जे मोजमाप करतो आपण त्याचं एकक, तर त्याच्यावरती या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही प्रश्न इथे दिलेले आहेत याचं जे संपूर्ण उत्तरं जर आपल्याला वाचायची असतील तर याच्या पाठीमागे पीडीएफ दिलेले आहेत, तर त्या पीडीएफ आपण वाचायच्या, त्यामध्ये ह्याची सगळी इत्यंभूत माहिती दिलेली आहे। तर आता आपल्याला बघायचं आहे की एककाचे तत्व म्हणजे काय ते स्पष्ट करा। हा 2017 ला 8 मार्काला प्रश्न विचारलेला आहे आणि ते ठरवायत असताना कोणत्या गोष्टी काळजी घ्यावी लक्षात ठेवाव्या ते 2015 ला 8 मार्काला विचारलेलं आहे, म्हणजे हा 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे। तर जर आपल्याला कुठल्याही कलमाचं युनिट ठरवायचं असेल तर त्या कलमाच्या स्वरूपावर, म्हणजे नेचर कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं आकारमान कसं आहे, म्हणजे व्हॉल्यूम किंवा त्याचा शेप कसा आहे, याच्यावरती त्याचे युनिट ठरतात। तर पहिलं हे बघूया आपण, व्हॉल्यूम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ज्याचं भरीव काम आहे, ज्या कामाचे स्वरूप भरीव आहे, जास्त जाड आहे किंवा खोल असते, अशा परिमाणाचं युनिट हे व्हॉल्यूम मध्ये घ्यावीत, म्हणजे मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर किंवा घनमीटर आपण म्हणू शकतो। हे तीन युनिट एकच आहेत। तर याच्यामध्ये खोदाई, त्याच्यात भरती भरलेली, कॉन्क्रीटचे फुटिंग इत्यादी, यामध्ये लांबी, रुंदी व उंची किंवा खोली मोजून घनफळ काढतात। म्हणजे जर जाड वस्तू असतील, एकदम मोठे असतील, तर त्याचं जे काही एकक आहे, परिमाण आहे, ते आहे घनमीटर। आता आपल्याला दुसरं बघू की जे याच्यापेक्षा कमी जाड आहे पण कॉन्स्टंट जाडी आहे, एखादा आयटम जर बघितला तर त्याची लांबी रुंदी भरपूर आहे परंतु जाडी त्याची कमी आहे, असं उदाहरण म्हणजे प्लास्टर। तर असं जर काही गोष्टी असतील तर त्या चौरस मीटरमध्ये मोजतात। तर बघा, म्हणजे थीन जर असेल याच्यापेक्षा कमी असेल तर कमी जाडी असलेली पृष्ठभागाची कामे चौरस परिमाणात घेतात। म्हणजे यामध्ये तुम्हाला लांबी आणि उंची किंवा लांबी आणि रुंदी घेतलं की त्याचं माप आपल्याला मिळतं, ते मिळतं चौरस मीटरमध्ये। जर प्लास्टर घ्यायचं असेल तर लांबी भिंतीची आणि उंची, आणि जर समजा फरशी मोजायची असेल आपल्याला रूम मधली तर लांबी आणि रुंदी त्या रूमची, आणि ते करून आपण त्याचं क्षेत्रफळ काढतो आणि ते चौरस मीटरमध्ये निघतं। तर याच्यावरून आपण मीटरची लांबी घेऊ शकतो, याच्यामध्ये सुद्धा मीटरची लांबी घेतात, पण त्याचं जर माप घेतलं पूर्ण तर इकडे वरती जाडा असेल तर क्युबिक मीटर, इकडे असेल तर चौरस मीटर। आता आपण पुढचं हे बघूया, याच्यापेक्षा कमी जाड असेल म्हणजे एकदम थीन, तर त्याचं माप कसं घ्यायचं। तर पातळ किंवा लांबी भरपूर जास्त असलेली कामे, म्हणजे ते कामं जे आहेत ते मीटरमध्ये मोजल्या जातात। म्हणजे इथे जर बघा, कोणती पाईप जर घ्यायची असेल तर त्या पाईपाची थिकनेस जी असते ती खूप लहान असते पण लांबी खूप असते, तर अशा वेळेला नळकामाचे फिटिंग, तार कंपाऊंडचं तार, तर एक त्याचा हे आहे क्षेत्रफळ कमी आणि त्याची लांबी खूप असते, तर त्यामुळे हे जी काही प्रकारचे जे काही साहित्य आहे हे साहित्य मीटरमध्ये मोजण्यात जातं। आणि याचं जे उदाहरण आहे तर ते आपण रनिंग मीटरमध्ये मोजल्या जातात। आता याच्या व्यतिरिक्त जर काही गोष्टी असतील समजा तर त्या आपल्याला मोजता येतात। सिंक, वॉश हे जे गोष्टी आहेत हे नंबरमध्ये घेतात, म्हणजे संख्येमध्ये सुद्धा मोजल्या जातात। आणि जे जास्त हे असेल तर स्टील वगैरे टनामध्ये मोजल्या जातं। तर हे आहे समजा याचं तत्व की जास्त जाड असेल, भरीव असेल तर क्युबिक मीटरमध्ये, क्षेत्रफळ भरपूर असेल पण त्याची जाडी कमी असेल तर चौरस मीटरमध्ये, एकदम थीन असेल, एकदम जाडी कमी असेल व त्याची लांबी खूप असेल, म्हणजे कुठल्याही सेक्शनचं जर क्षेत्रफळ काढलं तर ते एकदम नगण्य असेल किंवा कमी असेल परंतु त्याची लांबी खूप असेल, अशा वेळेला ते रनिंग मीटरमध्ये, आणि या तिन्हीमध्ये जे बसत नाहीत ते काही नगामध्ये मोजल्या जातात। तर अशा प्रकारे हे एकक ठरवल्या जातात। धन्यवाद।